काही दिवसांवर होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावं आता जाहीर केली आहेत. मात्र या यादीवर नजर टाकली तर निष्ठावंतांना डावलून भाजप नेतृत्वानं आयरामांना संधी दिल्याचं पाहायला मिळतंय. पाहूया याच विषयीचा हा एक स्पेशल रिपोर्ट. भाजप आयरामांवर मेहरबान. बाहेरून आलेल्यांना विधान परिषदेची उमेदवारी. भाजपमध्ये आयारामांना अच्छे दिन. भाजप देशातील सध्या नंबर वनचा पक्ष अशी या पक्षाची ओळख. 2014 पासून देशात सत्तेवर असलेल्या या पक्षाचे महाराष्ट्रातही सर्वाधिक आमदार आहेत. मात्र देशात आणि राज्यात नंबर एकचा पक्ष असलेला भाजप आयारामांवर सर्वाधिक मेहरबान असल्याचं सध्या चित्र आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर हेच वास्तव असल्याचं दिसतंय. भाजपनं विधान परिषदेसाठी जे 5 उमेदवार दिलेत त्यातील 3 उमेदवार दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आले. विधान परिषदेत संधी मिळावी यासाठी 12 जण इच्छुक होते. मात्र त्यातील 5 जणांची नावं आता निश्चित करण्यात आली आणि त्यातील 3 जण जे आहेत ते याआधी काँग्रेस पक्षात होते. त्यामुळे आता या 5 जणांच्या यादीत 3 काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपनं निष्ठावंतांना डावलून कोणाच्या गळ्यात उमेदवारांची माळ घातली आहे पाहूयात. अमल महाडिक. आधीपासून काँग्रेसमध्ये असलेल्या अमल महाडिक यांनी 2014 साली भाजपमध्ये प्रवेश केला. एवढंच नाही तर 2014 साली विधानसभेत ते आमदार म्हणूनही निवडून गेलेत. राजहंस सिंह तब्बल 40 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. मात्र 2017 संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमरीश पटेल. अमरीश पटेल हे मूळचे काँग्रेसवासी, उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्त्वपूर्ण नेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना संधी देण्याचे प्रकार पहिल्यांदाच घडलेत अशातला भाग नाही. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यासारख्या बाहेरून आलेल्या नेत्यांनाही भाजपनं विधान परिषदेवर पाठवलं. दरेकरांना तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदही दिलं. एवढंच नाही तर राज्यातून नुकतंच ज्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं गेलं त्यातील 3 जण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेत. यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा समावेश आहे. आयारामांना मानाचं स्थान दिल्यामुळे भाजपचे निष्ठावंत सध्या नाराज आहेत. त्यामुळे या निष्ठावंतांची नाराजी दूर करण्याचं आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर असणार आहे. भाजपचे नेते आता आपल्या निष्ठावंतांची नाराजी कशी दूर करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन निलेशसह सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई.